शिवसेना यूबीटी के लोग मंगलवार की सुबह रास्ते पर उतर गए और चेंबूर स्टेशन के बाहर अडानी इलेक्ट्रिक के खिलाफ आंदोलन किया। मुंबई के झोपड़पट्टी इलाकों में 300 यूनिट तक के बिजली माफ करने की मांग को लेकर शिवसेना यूबीटी के विभाग प्रमुख प्रमोद शिंदे के नेतृत्व में यह आंदोलन किया गया, जिसमें क्षेत्र के सैकड़ों शिव सैनिकों के साथ साथ आम लोग भी शामिल हुए। वीज बिलाचा जो विषय आहे, बिलाचा विषय तो अत्यंत लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे। लोकांना आनंद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आम्ही सर्वांनी ठरवलं आहे की हा विषय सोडवण्यासाठी आता आपण आग्रही भूमिका घेतली पाहिजे। म्हणून आज या ठिकाणी अदानी असेल किंवा बीएसटी असेल यांच्या संदर्भामध्ये आपण त्यांना जाग यायला पाहिजे यासाठी ह्या निषेधाचा कार्यक्रम घेतलेला आहे। आणि 300 युनिटपर्यंत वीज बिल आहे त्याच्यामध्ये सवलत द्यायला पाहिजे, त्याच्यामध्ये माफी द्यायला पाहिजे, ही विशेष आमची आज मागणी आहे। एकंदरीत आत्ताच हा विषय घेण्याची वेळ का आली, काय कारण नाही? हा विषय हा सातत्याने लोकांमधून मागणी पुढे येत आहे आणि त्या अनुषंगाने आपण त्या संदर्भात पाठपुरावा हे आमचे पदाधिकारी करत होते। परंतु आता आपण बघितलं की अर्थसंकल्प जो काही महाराष्ट्र शासनाने जो काही डिक्लेअर केलेला आहे त्याच्यामध्ये ही जी आवश्यक मागणी होती त्याची या मागणीची पूर्तता होताना कुठे दिसत नाही आहे। कारण शहरी भागामध्ये राहणारा जो काही वर्ग आहे या वर्गाकडे कुठे दुर्लक्ष होताना दिसत आहे। कारण गोरगरीब लोक राहतात या ठिकाणी, कमवते थोडे असतात, वेळेवर पगार होत नाही, कायमस्वरूपी नोकरी लोकांना नाही, कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा अनंत अडचणीचा सामना लोकांना करावा लागलेला आहे। त्याचप्रमाणे मोठं कुटुंब आहे, त्याच्यामुळे मला वाटतं कुठेतरी या झोपडीधारकांसाठी आणि चाळीत राहणाऱ्या लोकांचा कुठेतरी विचार होणं हे आवश्यक आहे। एक लाखाचा बिल आला होता आणि इथे 6000 बिल आलेलं आहे। बघा, काही स्मार्ट मीटरचा विषय, स्मार्ट मीट बसवण्याच्या अगोदर सुरुवातीला मला वाटतं त्या स्थानिकांची ज्याच्या घरामध्ये आपण ज्याच्यासाठी मीटर बसवत आहोत त्याला कुठेतरी त्याचं प्रबोधन करणं आवश्यक आहे, त्याची माहिती देणं आवश्यक आहे, ते कामकाज कसं चालेल त्याचं कुठेतरी प्रबोधन होणं आवश्यक आहे। परंतु ते होताना दिसत नाही आहे। आणि स्मार्ट मीटर बसवल्यानंतर जे 1000 बिल, जिथे 1000 रुपये 500 रुपये ज्या ठिकाणी बिल येत होते ते लगेच 2000-3000 बिल यायला लागले अशा लोकांच्या तक्रारी आहेत। आणि सार्वजनिक शौचालय वगैरे ही लोकांसाठी चालवलेली व्यवस्था आहे, तर त्या ठिकाणी ॲटलिस्ट तिथल्या संस्थेला सांगून त्या ठिकाणी कारवाई करणं किंवा त्यांना मुदत देणं हे अपेक्षित असतं। परंतु आता सध्या अदानींना कोणतीही भीती राहिलेली नाही आहे, त्याच्यामुळे मला वाटतं कुठेतरी त्यांच्या मनामध्ये लोकांच्या संदर्भात कुठेतरी कळवळ असणं अपेक्षित आहे। कुठेतरी लोकांसाठी आपण काम केलं पाहिजे, कुठेतरी स्मूथली जाणं आवश्यक आहे। कुठेतरी कायदा हा आहेच, परंतु कायद्याचं पालन करण्याच्या दृष्टीने सुद्धा कायद्याच्या संदर्भामध्ये त्यांचं प्रबोधन होणं सुद्धा आवश्यक आहे। परंतु हे कुठेतरी करताना दिसत नाही। मानवतावादी भूमिका घेणं अपेक्षित असताना मानवता अमानवी पद्धतीने अदानीचे कर्मचारी त्यांना सूचना दिल्याप्रमाणे ते वागत आहेत आणि त्याचा आम्ही निषेध करतो। अदानीला त्रास झालेले आहेत, कारण की वारंवार आंदोलनं केले गेले, विरोध केला गेला, तरीही लोकांना कुठेतरी न्याय आणि दिलासा भेटत नाही। मला वाटतं तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन या संदर्भामध्ये अदानींची जी काही लोकांना सतवण्याच्या दृष्टीने जी काही एक मोहीम चालली आहे तर त्याचा कायदेशीर सल्लासुद्धा आम्ही घेऊ। आणि आम्ही रस्त्यावरची लढाई लढण्याच्या बरोबरच कुठेतरी कायद्यानेसुद्धा आम्ही त्यांच्यावर अंकुश आणण्याचा प्रयत्न करू, एवढं मी सांगू इच्छितो। मोठा विषय आम्ही बघतो समोर होते की जो एसआरएमध्ये जाण्यासाठी त्यांना जे पुरावे लागतात ते 2000 किंवा 2008 लागतात, पण जे अडानी ते कुठेतरी जो पुरावे नष्ट करायचं काम तिथे करत आहे असं लोकांनी सांगितलं आहे आम्हाला जाणीव आली। बघा, आता आम्ही लोकांचा हक्काचा खासदार आदरणीय दक्षिण मध्य मुंबई आदरणीय अनिल देसाईंच्या रूपाने लोकांनी निवडून दिलेला आहे, त्याच्यामुळे जे काही लोकांचे विषय आहेत ते आम्ही शिवसेना भवन आणि चेंबूरच्या कार्यालयामध्ये लोकांचे अर्ज आम्ही स्वीकारत आहोत आणि त्या अर्जाच्या माध्यमातून आवश्यक त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्राधिकरणामध्ये आम्ही बैठकांचं नियोजन करणार आहोत। मग तिथे असे SRAचा विषय असेल, तिथे MMRDAचा विषय
असेल, तिथे म्हाड्याचे विषय असतील, तिथे रेल्वेशी संबंधित लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने विषय असतील, अनेक विषय आहेत। कारण या खासदाराने, मागच्या खासदारांनी 10 वर्षांमध्ये लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने कोणतेही प्रयत्न न केल्यामुळे अनंत अडचणी लोकांना सतावत आहेत। ते सर्वचे सर्व प्रश्न हे आम्ही सोडवण्याच्या दृष्टीने आम्ही नियोजनात्मक काम करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। बघा, जे जे काही महाराष्ट्राच्या मातीमध्ये जे जे काही वाईट रुष्ट इथली लोकंच ते वाईट उखळून टाकण्याची इथल्या लोकांची परंपरा आहे। जे जे काही वाईट झालेलं आहे ते वाईट संपून जाऊन पुन्हा चांगलं होणार आहे। मला वाटतं त्या दृष्टीने लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आदरणीय अनिल देसाई यांचा विजय झाला, आता अनिल परबांचा विजय झाला, आता अभ्यंकरांचा विजय झाला, आणि मला वाटतं हा विजय हा उद्धव साहेबांच्या नेतृत्व कौशल्याचा विजय आहे आणि उद्धव साहेबांवर लोकांचा विश्वास आहे। आणि त्याच्यामुळेच मला वाटतं उद्धव साहेब आणि हे आम्ही सर्व शिवसैनिक हा विजय नागरिकांचा आशीर्वाद उद्धव साहेबांना आहे हे वेगवेगळ्या निकालातून हे स्पष्ट होत आहे। आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा आणि येणाऱ्या कॉर्पोरेशनच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आज नागरिकांचा आशीर्वाद उद्धव साहेबांना आणि आदित्य साहेबांना आणि खऱ्या शिवसेनेला असणार आहे। चालवणारी ही महिलाच असते, भले ती सर्व्हिस करू दे किंवा काही करू दे, परंतु पैशाची काटकसर कशी करायची हे सगळं महिलेला माहिती असतं। आणि ज्या वेळेला आता तुम्ही बघितलं, एका महिलेने सांगितलं त्यांचं जे भाड्याच्या घरामध्ये राहते त्या भाड्याच्या घराला जे भाडेकर जे आकारलं जातं त्याच्याही पेक्षा 1-2 हजाराने तिला बिल जास्त आलेलं आहे। म्हणजे मग हे कुठेतरी चुकीचं आहे आणि त्याच्यामुळे हा जो आज निषेध केलेला आहे तो खरोखर आहे ना, महिलांनी सुद्धा एकजूट दाखवली, त्याच्याबद्दल मी त्यांचे तर धन्यवाद मानतेच मानते। परंतु ही महिला जी आघाडी आहे ती ज्या अन्यायाला वाचा फोडणारी आहे आणि अन्यायाला वाचा फोडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, त्या इथेच मी थांबते। तुम्ही आमच्या भावना आणि आमच्या महिलांच्या ज्या काही समस्या आहेत, जे बिल दाखवलेलं आहे तुम्हाला ते फक्त तुमच्या कॅमेऱ्यामध्ये तुम्ही सेव्ह न करता ते तुम्ही जरा दाखवलं तर त्या झोपलेल्या सरकारला जाग येईल असं मला वाटते। शिवसेना ही सर्वसामान्यांचा आवाज उचलणारी संघटना म्हणून सगळे सर्वपद आहे आणि खरं तर आज ही जी 300 युनिटपर्यंत जी वीज बिल माफी झाली पाहिजे ही रास्त मागणी आहे आणि पक्षप्रमुखांनी ही जी मागणी गेले कित्येक वर्ष धरून ठेवलेली होती आणि आज त्याला प्रत्यक्षात त्याचा जाब विचारण्यासाठी या मिंदे सरकारला जाब विचारण्यासाठी, कारण या मिंदे सरकारने हा घोषणांचा पाऊस पाडलेला आहे। लोक विधानसभेमध्ये आता येणाऱ्या लोक विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून वेगवेगळे आमिषं दाखवली जात आहेत, पण जी लोकांची खरोखरची मागणी आहे, जे सर्वसामान्य झोपडपट्टी चाळीमध्ये राहणारे लोक आहेत त्यांच्या हे भरमसाठ बिलं जी लादलेली आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी माफी मिळावी किंवा 300 युनिटपर्यंत जी माफी मिळावी ही एक लोकांची मागणी आहे। तीच मागणी घेऊन आम्ही आज लोकांपर्यंत आलेलो आहोत। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जिव्हाळ्याचा जो प्रश्न आहे, आज महागाईने सगळे हुरपळलेले आहेत आणि विजेची बिलं भरमसाठप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रात येत आहेत, त्यासाठी महाराष्ट्रामधील प्रत्येक शहरामध्ये हे आंदोलन घेतलं गेलेलं आहे आणि शिवसेनेने हे आंदोलन आता छेडलेलं आहे। आता नेहमीच अशा प्रकारे आंदोलनं होतील आणि हे अदानींनी जे त्याची मक्तेदारी चालू केली आहे त्यासाठी हे वीज बिल आम्ही कमी करून घेणार म्हणजे घेणारच आणि 300 युनिट्स हे प्रत्येक गोरगरीब जनतेला महाराष्ट्रातील झोपडपट्टीमध्ये आणि चाळीमध्ये राहणाऱ्या लोकांना मिळायला पाहिजे ही आमची मागणी आहे, त्यासाठी आंदोलन होते। धन्यवाद। या लाईट बिलचा भरपूर त्रास आहे, आज ते 7 रुपयावरून डायरेक्ट 11 रुपयापर्यंत आले, 11 रुपयावरून आता यांनी 5.5% परत वाढवलेलं आहे, म्हणजे यांचा मनमानी कारभार आहे। खऱ्या अर्थाने मोदी आणि शहाचं सरकार नसून हे आदानीचं सरकार आहे, पुऱ्या देशामध्ये या आदानीने आपलं जाळं पूर्ण पसरून ठेवलेलं आहे आणि हे जाळं जर मिटवायचं असेल तर आपल्याला उद्धव ठाकरे साहेबांचा हात बळकट करावा लागेल। म्हणून उद्धव साहेबांची आग आहे की प्रत्येक गरीब माणसाला 300 युनिट हे फ्रीमध्ये मिळायला पाहिजेत, म्हणून यासाठी या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला हे 20 मिनिट मिळाल्यानंतर गरीबाची कुठंतरी बनं होईल। जयार्थी काही ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल की त्या काही लोकांची लाईट कट केली जाते, काही लोकांना विचार नोटीससुद्धा दिली जात नाही, अशा पद्धतीची हुकुमशाही यांची चालू आहे। आणि याला जर मिटवायचं असेल तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीनं आम्ही त्यांना एक इशारा देतो, जर वीज बिल कमी नाही झालं
आणि जर 300 युनिट जर तुम्ही आम्हाला माफ नाही केलं तर आम्ही लवकरात लवकर तुमच्या ऑफिसापर्यंत पोहोचणार आहोत एवढी या ठिकाणी तुम्हाला आश्वासन देतो. खऱ्या अर्थाने या मोदी सरकारला पुन्हा एकदा सांगतो की आज तुमचा जो पराभव झाला आहे हिंदुत्वाच्या नावावर तुम्ही रामामध्ये पडलात, अयोध्येमध्ये पडलात, रामटेकला पडलात, काळा मंदिरला पडलात, रामानेच तुम्हाला हरवलेलं आहे. आणि म्हणून हिंदूची भूमिका तुम्ही घेऊ नका, इतर लोकांचं भलं करा तरच तुम्ही टिकाल, नाहीतर तुम्ही आपले घरी बसणार आहात. आणि ही तुम्हाला एक कालच्या इलेक्शनपासून तुम्हाला कळलं असेल की काल सुद्धा मुंबईमध्ये दोन सीटा पडलेल्या आहेत आणि दोन्ही सीटांवरती उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचंच वर्चस्व आहे. आणि खरोखर मी मतदारांचे सुद्धा आभार मानतो की त्यांनी उद्धव साहेबांचे हात बळकट केलेले आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. उद्धव बाळासाहेब ठाकरे रस्त्यावर उतरले की सामान्य माणसाठी उतरले. आज सर्वसामान्य माणसाला, माझ्यासारख्या सामान्य माणसाला 6,800 बिल आले, माझ्या घरात फ्रीज पण नाही, एवढं बिल कसं काय आलं इथून. आणि ह्या जाती शिवसेना सर्वसामान्य माणसाच्या मागे ठाम उभं आहे. आदानीला महाराष्ट्रातून हद्दपार करायची वेळ या ठिकाणी आलेलं आहे. आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मुगरोरी मोडून काढल्याशिवाय सोडणार नाही. मोदी शहाने पाल्याले सगळे पिल्ले महाराष्ट्रातले जे गुजराती आहे, मराठी गुजराती, त्यांनाही ताणून लावल्याशिवाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राहणार नाही. आणि या ठिकाणी आदानीला हद्दपार करूनच शिवसेना आपली भूमिका स्पष्ट करेल. आणि सर्वसामान्य माणसाला, मराठी माणसाला आणि महाराष्ट्रातल्या माणसाला शिवसेनाच आपला आधार आहे दाखवून देईल. जय हिंद, जय महाराष्ट्र. वीज बिलाचा हा जो त्रास आहे, हा जो छळ चालला आहे, हा सामान्य शिवसैनिकांनाच नव्हे, शिवसैनिकांपासून, या महान शिवसैनिकांपासून, संपूर्ण सामान्य नागरिकांपासून, मध्यमवर्गीय जनता आणि श्रीमंतांना पण याचा त्रास आहे. कारण युनिटचा रेट आहे हा इतका डबल टिबल जो बेसच्या काळात होता त्याच्यापेक्षा 10 पटीने हा रेट वाढलेला आहे. आणि अतिशय यांची एकदम मुगरुरी चाललेली आहे. 40 दिवसाच्या आत लाईट बिल भरायचं आहे. आपण जर एखादं लाईट बिल चुकलं, तुमचं आमचं कोणाचं आहे असो, तो पत्रकार असो, पोलीस बांधव असो, कोणाचं एक लाईट बिल आपण बाहेरगावी गेलो मग चुकलं तर आपलं दुसरं लाईट बिल कधी येतं? तर 40 दिवसांनी येतं. 30 दिवसांनी बिल होतं सेकंड बिल, तर 40 दिवसांनी घरात येतं. ते बिल भरायला जायचं 40 दिवसांनी, 2 महिन्याचं बिल भरायला जायचं, ते लाईट कापली जाते. सहसा 99% नागरिक हे सहसा आपण जे भारतीय नागरिक आहे ते सतत सातत्याने व्यवस्थित बिल भरणारी लोक असतात. पण ह्यांची जी मगरूरी आहे की 40 दिवसाच्या बिल भरा नाही तर लाईट बिल कापलं जातं, त्याच्यावर वेगळा दंड आकारला जातो. ही अक्षरशः ही वसुली नव्हे, ही हप्ता वसुलीसारखी इनडायरेक्टली आदानीची चाललेली आहे. आणि याच्याविरुद्ध आम्ही शिवसेनेचा निषेध मोर्चा होता. काय माहिती आहे का, पूर्वी आम्ही BSNL वगैरे मध्ये ना आमच्याकडे बिलं होती, तेव्हा आम्हाला 200, 250, 300 रुपयेच फक्त ना बिल यायचं. पण आता बघितलं तर 4,000, 5,000, 6,000 रुपये बिल येतं, डबल टिबल आहे ना हे करतो. आज आहे ना मला सांगा, आम्ही महिला आहे ना, भांडीकाम करतो, कुठेतरी नोकरीला जातो, आम्हाला 5-6 हजाराची आहे ना फक्त नोकरी असते, आम्ही तिथून कष्टाने. आणि बिल जर 5-5, 6-6 हजार रुपये जर बिल यायला लागलं तर आम्ही भरणार कुठे? तर आमचं आहे ना, आमची हीच मागणी आहे की बाबा आम्हाला आहे ना 300 युनिटपर्यंत आम्हाला वीज बिल आहे ना माफ करून द्यावं. आणि जे पूर्वी होतं 2-2.5 रुपये प्रमाणे तेच आहे ना युनिट आम्हाला करून द्यावं, हीच आमली मागणी आहे. आणि आमच्या शिवसेनेच्या वतीने आहे ना हे जे आंदोलन केलेलं आहे हे आम्हाला ना न्याय आम्ही मिळवणारच. म्हणजे आम्ही आता घाटल्यामध्ये राहतो, आमचंच सांगते, आमच्या घाटल्याचं सांगते. आमच्या घाटल्यामध्ये लोक भांडी घासून जुन्या भांड्याची कामं करतात. जुन्या भांड्याची कामं करून त्यांना जर 5,000, 2,000, 3,000 बिल येत असेल तर त्या महिला भरू शकत नाही. भरणार आहेत का? आपण जर आता नोकरी करणारी माणसं ती एवढा लाईट बिल भरू शकत नाही, तर घरकाम करून एवढी माणसं कशी लाईट बिल भरणार? त्याच्यासाठी या लाईट बिलावर आम्ही आत्ता मोर्चा काढलेला आहे. हा मोर्चा जर ह्या मोर्चाच्या वेळेचं आता त्यांनी जर काय दखल घेतली नाही तर ह्याच्या पुढे ह्या सर्व शिवसेनेच्या रणरागिणी आणि उद्धव साहेबांचे जेवढे शिवसैनिक असतील ते रस्त्यावर उतरून अदानीच्या ऑफिसवर मोर्चा न्यायला आम्ही कमी करणार नाहीत, एवढं सांगते. आणि 2 शब्द पूर्ण करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. CEN News, देश प्रदेश की ताज़ातरीन खबरों के लिए CEN News को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.